नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, व्ही स्कूल ॲपमध्ये आपले स्वागत आहे. मी श्रीमती संसारे शिला फकीरा, शाळा रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल, आश्वी बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या विद्यालयामध्ये मी आत्ता 10वीच्या वर्गाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचं अध्यापन करत आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 ते म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकांमध्ये आपण धोक्यात आलेल्या प्रजातीच्या वर्गीकरणांचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणजे आपण बघतोय पर्यावरणाचा दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणजेच पृथ्वीवर असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सजीव आहेत त्यामध्ये जे प्राणी आहेत त्यांचाही ऱ्हास होतो आहे किंवा ते सजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर आज आपण धोक्यात आलेल्या प्रजातींचा अभ्यास करणार आहोत. तर धोक्यात आलेल्या प्रजातींच्या वर्गीकरणामध्ये सर्वप्रथम आपण बघत आहोत संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती, आता ह्या प्रकारच्या ज्या प्रजाती असतात यांची संख्या अतिशय कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांचे अधिवास हे संकुचित झालेले असल्याने या प्रजाती जर आपण विशिष्ट उपाययोजना नाही केली तर कालांतराने या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. त्यामध्ये आपण जर बघितलं लायन टेल्ड वानर नावाचा जो सजीव आहे, बघा वानरासारखी या प्राण्याला शेपटी असते म्हणून त्याला लायन टेल्ड वानर म्हणतात आणि तनमोर नावाचा जो काही पक्षी आहे अशा प्रकारचे प्राणी संकटग्रस्त प्राणी मानले गेलेले आहेत आणि कालांतराने हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे दुर्मिळ प्रजाती. दुर्मिळ प्रजाती या प्रकारचे प्रजातींमध्ये जे सजीव आहेत ते त्यांची संख्या अतिशय कमी आहे आणि हे प्राणी स्थानविशिष्ट असतात म्हणजे ठराविक ठिकाणीच त्यांचा अधिवास असतो आणि त्यामुळे ते जलद गतीने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर कस्तुरी मृग आणि रेड पांडा चित्रामध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, बघा कस्तुरी मृगाचं चित्र आहे या ठिकाणी आणि रेड पांडा, अशा प्रकारचे प्राणी या दुर्मिळ प्रजातीमध्ये आपल्याला आढळतात. त्यानंतर पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे संवेदनशील प्रजाती. धोक्यात आलेली संवेदनशील प्रजाती म्हणजे यामध्ये ह्या प्रजातींची संख्यासुद्धा अतिशय कमी असते आणि सातत्याने घटणारी असते. सातत्याने घटणारी ही जी जीवसंख्या या ही यामध्ये असणारी चिंतेची बाब आहे. यामध्ये जे प्राणी आहेत यास ते बघू आपण, पट्टेरी वाघ आणि गिरचे सिंह अशा प्रकारचे चित्रामध्ये दाखवलेले आहेत. बघा पट्टेरी वाघाचं चित्र आहे आणि या ठिकाणी गिरच्या सिंहाचं चित्र आहे. हे जे प्राणी आहेत हे सुद्धा कालांतराने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणि पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे अनिश्चित प्रजाती. ही धोक्यात आलेली प्रजाती आहे. अनिश्चित प्रजाती यामध्ये हे सजीव धोक्यात आल्यासारखे भासतात परंतु त्यांच्या वर्तनाच्या ज्या सवयी असतात जसे की या प्राण्यांमध्ये लाजाळूपणा किंवा बुजरेपणा असतो म्हणून या प्राण्यांची ठोस माहिती आपल्याला मिळणं हे निश्चित नसतं म्हणून याला अनिश्चित प्रजाती म्हणतात. यामध्ये जो प्राणी आहे तो म्हणजे शेकरूखार. आपल्याकडे जी ज्या प्रकारे जी खारुताई असते त्यासारखाच हा प्राणी असतो. बघा हा भीमाशंकर या अभयारण्यामध्ये हा शेकरू हा प्राणी आढळतो परंतु आता याचे अधिवास संपुष्टात येत आहे म्हणून हा प्राणीसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर विद्यार्थी बालमित्रांनो, यानंतर आपण जो पुढचा घटक घेणार आहोत तो म्हणजे धोक्यात आलेली वारसास्थळे. धोक्यात आलेली वारसास्थळे, आपल्याकडे बघा बरेचसे जी वारसास्थळे आहेत ती सुद्धा पर्यावरणाची जी हानी होते आहे यामुळे ती वारसास्थळे धोक्यात येत आहे. त्यामध्ये पश्चिम घाट हे जे वारसास्थळ आहे यामध्ये बघा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यांची व्याप्ती असलेला जो पश्चिम घाट आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खाणी उद्योग होतात आणि नैसर्गिक वायूंच्या शोधाचं जे काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या प्राण्यांचा अधिवास हा नष्ट होत आहे आणि त्या ठिकाणी आढळणारे जे आशियाई सिंह आणि रानगवे अशा प्रकारचे जे प्राणी आहेत हे प्राणी सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे किंवा या प्राण्यांना त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. यामध्येच आपण बघतो आहे आसाममध्ये मानस अभयारण्य आहे.
आसाममध्ये जे मानस अभयारण्य आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर धरणे बांधली जातात आणि त्या ठिकाणी पाण्याचा जो बेसुमार अतिवापर होत आहे त्यामुळे या ठिकाणी असणारे जे प्राणी आहे यांच्या आदिवासाला धोका निर्माण होत आहे. त्यामध्ये वाघ आणि एक शिंगी गेंडा चित्रामध्ये बघा तुम्हाला दाखवलेला आहे. एक शिंगी गेंड्याचं चित्र आहे आणि वाघ हा प्राणी सर्वांना माहीत आहे. एक शिंगी गेंडा आणि वाघासारखे जे प्राणी त्या ठिकाणी राहतात ते जे प्राणी आहेत त्यांच्या आदिवासाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढील जे आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन म्हणून एक अभयारण्य आहे. सुंदरबन अभयारण्य म्हणजे वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे, म्हणजे वाघांसाठी ते राखीव असं अभयारण्य आहे. त्या ठिकाणी सुद्धा धरणे, वृक्षतोड, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारी मासेमारी यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर खोदले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणचे आदिवाससुद्धा संपुष्टात येत आहे. त्या ठिकाणी असणारे जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ वाघ हा जो प्राणी आहे त्या प्राण्याच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या आपण बघतोय वारसास्थळे आहेत, या वारसास्थळांमध्ये जे जे सजीव आहेत, जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी बालमित्रांनो, आपण आता धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण बघितलेलं आहे, त्यानंतर धोक्यात आलेली तीन वारसास्थळांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर WWF म्हणजे जागतिक वन्यजीव निधी ही जी संघटना आहे, या संघटनेने 2008 एक सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की गेल्या 35 आपल्या जगामध्ये असणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या 30% जाती ह्या नष्ट झालेल्या आहेत. मग जर एवढ्या 30% जाती ह्या नष्ट झालेल्या आहेत, जर असं अशी जर परिस्थिती असेल तर उद्या भविष्यामध्ये काय होणार आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. तर 22 हा जागतिक जैवविविधता दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आपण काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जे वनस्पती किंवा प्राणी आहेत त्या वनस्पती प्राण्यांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यांची माहिती गोळा करायची आणि त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. धन्यवाद.